व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, अनेक वर्षांनंतर स्थानीय लोकाधिकार समितीचं शिबिर आज होत आहे. तसं पाहिलं तर आपण सगळेजण वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतोच, पण अनिल, मला वाटतं मी आता काय झाले, इथे येण्यापूर्वीच घरी कोणाशी बोलत होतो की काही काही शिवसैनिक असे आहेत की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत कधी लक्षातच येत नाहीत. तसंच अनिलच्या बाबतीत आहे. अनिलला मी भेटलो तेव्हापासून अरे तुरे करतो आणि मग एक दिवस लक्षात आलं की अनिल माझ्यापेक्षा मोठा आहे. तरीसुद्धा अरे तुरेमध्ये जो काही जिव्हाळा आहे तो जिव्हाळा वेगळा आहे. अनिल, तू ही सूत्र हाती घेतल्यानंतर पहिलं शिबिर आहे. नाही, तू कार्य पद्धत आधी, आता ही सुरुवात सुधीर भाऊंपासून झाली, त्याच्यानंतरचा इतिहास सगळा तुम्हाला माहिती आहे. आणि 50 वर्षाची वाटचाल त्या, मला वाटतं आता जे प्रकाशित आपण अंक केला त्याच्यात आलेली आहे. दिवाकरजी, तुम्ही सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे. केतकर साहेब, तुम्हाला खास धन्यवाद देतो. आणि एक गोष्ट लक्षात आली असेल की शिवसेनेवरती जो नेहमी एक आरोप केला जातो की शिवसेनेमध्ये हुकुमशाही आहे, शिवसेनेमध्ये लोकशाही नाही आहे, तसं पाहिलं तर केतकर साहेब हे आपल्या विचाराचे आत्ता जरी असले तरी सुरुवातीपासून टीकाकार मी म्हणत नाही, कारण टीकाकार म्हटल्यानंतर माझे आजोबा जे सांगायचे की टीका करताना सुद्धा ती अशी असली पाहिजे की ज्याच्यावरती टीका करतोय त्याला नेमकं कळलं पाहिजे की माझं काय चुकतंय. नुसतं ओरबाडणं ह्याला टीका नाही म्हणत. आता सध्या जे काय चालू आहे ते ओरबाडणं सुरू आहे. आणि मग स्थानीय लोकाधिकार समितीची स्थापना का झाली, कशी झाली, का करावी लागली, हे मी पुन्हा त्याचं काही सांगत नाही. थोडा माझ्यासमोर प्रश्न असा पडला की एवढे सगळेजण बोलल्यानंतर मी काय बोलायचं, माझ्यासाठी बोलायला काही विषय शिल्लक राहिलेत का. बऱ्याचदा असंही होतं की क्रिकेटच्या संघामधले सगळेजण सेंचुरी डबल सेंचुरी मारून जातात आणि मग नंतर शेवटी मणिंदर सिंग खेळायला येतो, तशी माझी अवस्था झालेली आहे. पहिल्या प्रथम मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि इकडे बरेचसे जुने चेहरे सुद्धा आहेत जे आता सेवानिवृत्त झालेत, कदाचित त्यांना शिवसेनेमुळे नोकरी मिळाली असेल नसेल, पण त्या तरुण वयापासून त्यांनी हातात धरलेला हा भगवा झेंडा सेवानिवृत्तीनंतर सुद्धा सोडला नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि यालाच निष्ठा म्हणतात. असं काय नाही की गेल्या 56-57 वर्षामध्ये शिवसेनेने वादळं नाही पाहिली, उलट काही काही वादळं तर शिवसेनेने अंगावरती घेतलेली आहेत. काही वृक्ष उन्मळून पडले. आता सुद्धा शिवसेनेला मुळासकट उखडून टाकण्याची काही जणांना एक फरफरी आलेली आहे. त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये की शिवसेनेची मुळं ही एवढ्या खोलवर गेलेली आहेत की ती जर का उपटायला गेला तर तुम्ही तुमच्या सगळ्या कुळांसकट उपटले जाल, तेव्हा त्या भानगडीत पडू नका. साहजिकच आहे, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि काही एक रूढी असतात, परंपरा असतात, राजकारणात असतात, त्या मोडून टाकण्याचा एक प्रघात पडलाय. आणि तो प्रघात जर का तुमच्या लक्षात आला असेल किंवा नसेल, तो पहिला म्हणजे भारतरत्न. बरोबर ना केतकर साहेब? भारतरत्न किती द्यायची, कोणाला द्यायची, कधी द्यायची, ह्याचं एक आतापर्यंत एक काहीतरी सूत्र होत. आता त्यांना म्हणजे जसं आले देवाच्या मनात तेथे कोणाचे काही चाले ना, तसं आले मोदीजींच्या मना कोणालाही काही देत आहेत. मी असं नाही म्हणत की ज्यांना ज्यांना भारतरत्न दिलेत त्यांचं काही चुकीचं केलंय, पण जेव्हा ती लोक होती, त्या व्यक्ती जेव्हा हयात होत्या, तेव्हा तुम्ही पराकोटीचा विरोध त्यांना केला होता. अगदी कर्पूरी ठाकूरांचं उदाहरण सुद्धा मी काल परवाकडे सभेत सांगितलं. साधारणतः 78-79 साली कर्पूरी ठाकूरांचं मंत्रिमंडळ हे बिहारमध्ये होतं आणि त्या काळामध्ये मंडल आयोग नव्हता, मंडल आयोग नंतर आला.
पण कर्पूरी ठाकूर ही पहिली व्यक्ती ज्यांनी सरकारी सेवेमध्ये, हे तुम्हाला का सांगतो, कारण सरकारी सेवा आणि इतर सेवा या तुमच्याशी संबंधित आहेत, पहिल्यांदा 26% आरक्षण आणलं मागासवर्गीय किंवा वंचित यांच्यासाठी. तेव्हाचे जे दिवस जर आठवले, जर काढून पाहिले, तर त्यांना विरोध करणारे होते हे जनसंघ. जनसंघाने विरोध केला होता, अगदी रस्त्यावरती उतरून विरोध केला होता, काय काय घोषणा दिल्या होत्या त्यासुद्धा नमूद केलेल्या आहेत. म्हणजे तेव्हा त्यांनी जे काय काम केलं ते तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही तेव्हा त्यांना शिव्या दिल्या. आज 79 सालानंतर 24 साली तुम्हाला मतं पाहिजेत त्या बिहारमध्ये, म्हणून तुम्ही कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न देत आहे. ठीक आहे, उशिरा का होईना, लोकांचं मोठे पण तुम्हाला कळते. तसंच तुम्ही स्वामीनाथनना भारतरत्न दिलं. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की आपण जेव्हा युतीमध्ये होतो त्यावेळेला आपण स्वामीनाथनना देशाचं राष्ट्रपती करा अशी आपली मागणी होती, कारण शेतकऱ्यांसाठी खूप मोठं काम त्यांनी केलं. आता स्वामीनाथनना तुम्ही भारतरत्न देत आहे, मग त्यांना भारतरत्न देण्याबरोबर स्वामीनाथननी जो काही अहवाल दिलेला आहे त्याची अंमलबजावणी सुद्धा तुम्ही करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे. नाहीतर कशासाठी गेलं? हरित क्रांतीचे जनक म्हणजे काय केलं नेमकं त्यांनी? झाडं लावली. हरित क्रांती म्हणजे नुसतं वृक्षारोपण करणं नाहीये, हरित क्रांती म्हणजे नुसतं लॉनला पाणी घालणं नाहीये, तर जो खरा हरित क्रांती करणारा आपला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला जगवणं, झाड जगवणं हे वेगळं, पण झाड जगवणाऱ्याला जगवणं हे काम त्या स्वामीनाथननी करायला सांगितलं होतं, ते न करता तुम्ही त्यांना भारतरत्न देतात, हा पोकळपणा आहे. हा पोकळपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय. येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील. ठीक आहे, त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाकोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशच्या प्रदेश आपल्या मागे येईल, एवढा सोपा आता हा काळ राहिलेला नाहीये. खास करून मी तुम्हाला सांगतोय, कारण नाही म्हणता तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे, एक सुशिक्षित आहे, तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं. काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही हा एक प्रश्न पडलेला आहे. म्हणजे आत्ता सुद्धा माझ्या फोनमध्ये 1-2 फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत. एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत. आजच पेपरमध्ये बातमी आली की आता 24 सालामध्ये 23-24 मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे 1300 कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले आहेत. पैसा अमाप आहे, भाडोत्री लोक खूप आहेत. भाडं दिलं की काही मिळतं, खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात. आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केलेत. मग कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का, हो बरोबर आहे, मग तुम्ही इकडे राहता का, हो बरोबर आहे, मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का? मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारत आहेत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे? मोदी जे काय खर्च करतायत, म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय, माझं मत तसंच आहे, पण मला फोन नाही आलेला. मग त्या एका गरीब माणसाने विचारलं, मोदी सरकार मोदी सरकार म्हणताय, मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललंय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का? हा माझा देशाचा पैसा आहे, हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे. आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर 2014 काय होता, आत्ता काय झालाय, काय म्हणून मी देऊ त्यांना मत? म्हणजे एका शेतकऱ्याने तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो, पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला मतदान करणार नाही, हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे. मग हा जो काही ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे ती आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे. एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं, म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं, पण सध्या 4 दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं. कर्नाटकमधले गेले होते लोक तिकडे, का गेले होते? कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो, जे पैसे देतो, समजा 1 रुपया दिला तर त्या 1 रुपयात आम्हाला किती मिळतं? आणि काल परवाकडे लोकमतमध्ये बातमी आलेली आहे, सामनामध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली. सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देतं, पण लोकमतमध्ये बातमी आहे, त्यांनी आग्रलेख लिहिला आहे
की महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला 1 रुपया देतो कर म्हणून, इतर कर ते वेगळे पण बाकीचे ह्या करातनं जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे? कधी विचार केलाय? 1 रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त 7 पैसे, 7 पैसे हे महाराष्ट्राला मिळतात, मग बाकीचे पैसे जातात कुठे? कोणाच्या बोडक्यावर घालतात? कसली रेवड्या, कसल्या रेवड्या उडवता तुम्ही? प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना, ती योजना, तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात. महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवत आहेत की मोदी गॅरंटी आहे, ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे हे लक्षात मोदीने घ्यायला पाहिजे. अनेक योजना तुम्ही राबवता मग महाराष्ट्राला काय देत आहे? द्या ना आम्हाला. आता आमचं म्हणणं सुद्धा असंच आहे की जो 1 रुपया आम्ही केंद्र सरकारला देतो एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आम्ही देतो, आता आम्हाला किमान त्यातला 50% वाटा हा महाराष्ट्राला मिळालाच पाहिजे ही आमची आग्रही मागणी असणार आहे. कारण महाराष्ट्र तुम्ही ओरबाडता आहात, महाराष्ट्र लुटता आहात. तुम्ही सगळेजण सांगा की पूर्वी तुम्ही नोकऱ्यांसाठी आंदोलन आपण करत होतो, आता आंदोलन करण्यासाठी किती ऑफिसेस मुंबईत राहिलेत, किती कार्यालय मुंबईत राहिलेत? अरविंद तुम्ही तो विषय मांडला असाल की कॉन्ट्रॅक्ट लेबर, ह्याचीच आता म्हणजे सगळं भाडेली चाललेलं आहे. स्थानीय लोकाधिकार मोर्चा काढायचं ठरवलं की इकडे भरती आहे, आम्हाला नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. किती ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध आहेत ते मला सांगा, मग आपण तिकडे मोर्चा लावूया. एअर इंडियाची आठवण सुद्धा तुम्ही सांगितलं असेल त्या नंदाच्या कानफटात मारल्यावर कसं मराठी माणसाला दार उघडलेलं, आता एअर इंडियाचं ऑफिस सुद्धा ते घेऊन गेले. म्हणजे मुंबईला पूर्ण खच्ची करून टाकायचं, महाराष्ट्राला पूर्ण लुळपांगड करायचं, आणि त्या पलीकडे महाराष्ट्र जो काय त्याचा कर तिकडे भरतोय तो सुद्धा तुम्ही देत नाही आहात. आता आम्हाला आमचा हक्काचा पैसा पाहिजे आणि केंद्रात सरकार आल्यानंतर हा कायदा बदलण्यासाठी मी स्वतः आग्रह केल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारला. आम्हाला आमच्या हक्काचा पैसा पाहिजे, आम्ही हक्क मागतो आहोत, भीक नाही मागत आहोत. दरवेळेला असे काही प्रश्न आल्यानंतर तुम्ही मग सांगता की नेहरूनी काय केलं, नेहरूनी काय केलं, काय केलं नेहरूनी? नेहरू जाऊन आज 60 वर्ष झाली, बरोबर ना? नेहरूंना जाऊन 60 वर्ष झाली आणि नेहरू किती काळ पंतप्रधान होते? 16 वर्ष. मग नेहरू 16 वर्ष होते 60 वर्षापूर्वी, त्याच्या नंतरचा काळ जर का तुम्ही घेतलात तर जनता पक्ष, व्ही सिंग, त्याच्यानंतर 6 वर्ष अटलजी, आता 10 वर्ष मोदी. म्हणजे नेहरूंपेक्षा जास्त काळ भारतीय जनता पक्षाने हा सत्तेमध्ये भोगलेला आहे, त्याचा आढावा कोण घेणार? नेहरूंनी क्या किया? मी काही नेहरूंचा प्रशंसक नाहीये, मी काही नेहरूंची बाजू घेतो अशातला भाग नाही, पण तुम्ही 60 वर्षापूर्वीचं जर का सगळं काढून नेहरूंनी काय काय केलं हे सांगणार असाल तर नेहरूंनी उपभोगलेला जो काय काळ आहे 16 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मोदीजी तुम्ही आता 16 पैकी 10 वर्ष तर तुम्हीच भोगलेली आहात, 6 वर्ष अटलजींनी भोगलेली आहेत. जनता पक्षाच्या काळामध्ये जनसंघ त्याच्यामध्ये होता, व्ही सिंगच्या काळामध्ये सुद्धा तुमचा पाठिंबा त्यांना होता. मग एवढं सगळं काढल्यानंतर तुमची कारकीर्द ही नेहरूंपेक्षा मोठी आहे, मग तुमच्या कारकिर्दीत तुम्ही काय केलं? 60 वर्षापूर्वीच्या नेहरूंच्या चुका तुम्ही जर का आम्हाला सांगत असाल तर हे तुम्ही जे काही गेल्या 10 वर्षात काय केलं, मग नोटबंदी कशी केली, शेतकऱ्यांवरती काळा कायदा कशा आणत होतात याची सुद्धा आठवण सांगा. 10 वर्षापूर्वी गॅस सिलेंडर काय होता, डॉलरचा भाव काय होता, पेट्रोल डिझेलचे भाव काय होते ते सुद्धा आम्हाला सांगा. म्हणजे अंगाशी अंगलट काय येतं म्हटल्यानंतर दुसऱ्यावरती ढकलून द्यायचं. म्हणजे ते संपत सरल यांची ती कविता आता मला लक्षात नाही, पण तुम्ही मुद्दाहून बघा, संपत सरल ते राजस्थानमधले आहेत, त्यांनी सांगितलं की हे सगळं नेहरूंनी केलं म्हणून त्यांच्यावर टाकायचं, हे ह्यांनी केलं म्हणून त्याच्यावर टाकायचं, सगळं दुसऱ्यावर टाकल्यानंतर तरीसुद्धा तुम्ही जर काही विचारलं तर हा पाकिस्तान चले जाओ. म्हणजे सगळ्या समस्या दुसऱ्यांनी उद्भवल्या आहेत, त्यांच्यामुळे उद्भवलेल्या आहेत, त्यांच्यावरती सगळे गुणदोष टाकायचे आणि तरी सुद्धा काय राहिलं असेल तर तू देशद्रोही आहेस, पाकिस्तानमध्ये चालतो. हा कुठला कारभार आहे, ही कुठली लोकशाही आहे? जी लोकशाही जो राज्यकर्ता नोकरी देऊ शकत नसेल, महागाई रोखू शकत नसेल, गुंडागर्दी थांबू शकत नसेल तर तो राज्यकर्ता म्हणून राज्यकर्ता त्या खुर्चीत बसायला नालायक आहे? कोणी जरी असला तरी तो तिकडनं त्याला खाली खेचावंच लागेल. हे काम आता तुम्हाला करावं लागेल.
स्थानीय लोकाधिकार, लोकाधिकारचा अर्थ काय? लोकांचा अधिकार, तो पहिला स्थानिक लोकांमध्ये केला पाहिजे की हो हा माझा अधिकार आहे, मला पाहिजे तोच राज्यकर्ता बसला पाहिजे तिकडे, तोच तिकडे बसेल, हा माझा अधिकार आहे. आजपर्यंत आपण एका वेगळ्या भाबडेपणाने यांना हिंदुत्वाच्या नावाखाली निवडून देत आलो, पण त्यांना मित्र आणि शत्रू यातला फरकच कळलेला नाही. ठीक आहे ना, जसं मी केतकर साहेबांना म्हटलं की तुम्ही त्यावेळेला आम्ही जे काय चुकलो, आज सुद्धा जे काय चुकलं, तर जरूर तुम्ही आमच्यावरती टीका करा, तुमचा अधिकार आहे, पण टीका करताना आम्ही कुठे चुकतो आहोत ते तुम्ही नेमकं लक्षात आणून द्या. केतकर साहेब का आपल्या व्यासपीठावरती येऊ शकले? कारण कधी आपण सुडाचं राजकारण नाही केलं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेसने शिवसेना फोडली असेल, आपल्यात काही काँग्रेसची लोक आली असतील, राष्ट्रवादीने पवार साहेबांनी शिवसेना फोडली असेल, आपण काँग्रेस राष्ट्रवादीतली लोक फोडली असतील. पण म्हणून जेव्हा सत्ता हाती आली तेव्हा काँग्रेस किंवा शिवसेनेनी अथवा राष्ट्रवादीने पक्ष संपवण्याचा कोणी पाप नाही केलं, कोणी विचार नाही केला. विरोधक आहेत, विरोधकांवरती आम्ही विजय मिळवणारच ही जिद्द लोकशाहीमध्ये असायलाच पाहिजे. ही जर का जिद्द नसेल तर तुम्ही तुमचं दुकान आहे ना ते बंद करा आणि घरी बसा. पण मी जिंकल्यानंतर त्याला खतम करून टाकेन, खतम करून टाकेन. ही जी काही पाशवी वृत्ती ही आता एक जोर धरते, त्या पाशवी वृत्तीला इथल्या इथे चिरडून तोडून टाकावी लागेल आणि अशी चिरडावी लागेल की जशी जर्मनीमध्ये एक हिटलर जन्माला आल्यानंतर त्याचा शेवट असा विचित्र झाला की आता पुन्हा जर्मनीत हिटलर जन्माला येणं अशक्य आहे. ही कोणती वृत्ती आहे? तुम्ही विरोधकांना संपवताय, तुम्ही तुमच्या मित्रपक्षांना संपवताय, तुम्ही तुमच्या पक्षातल्या नेत्यांना संपवताय. आणि हे मी नाही बोलत, नितीन गडकरी बोललेले आहेत, जे निष्ठेने काम करतायत त्यांना पक्षात काही तसं स्थानच राहिलेलं नाही, त्यांना सन्मानच मिळत नाही आहे. नितीन गडकरी बोलतात, एक ज्येष्ठ नेता, आपल्या युतीमधला एक ज्येष्ठ नेता, दिल्लीमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक अपेक्षा होती, आशा होती की गडकरी साहेबांचा जो एक कार्याचा अनुभव आहे, काम करण्याची पद्धत आहे, त्यांनी देशाला मोठा फायदा होईल. पण गडकरींसारखा माणूस जेव्हा असं बोलतो की तिकडे काही स्थानच राहिलेलं नाही आहे, मग कोणी कोणासाठी काम करायचं? तुम्ही सगळ्यांनाच खतम करायला चालले. बरं, ठीक आहे, घराण्याशाहीबद्दल बोलतात, मी तर सरळ सांगतो, मी घराण्याचा वारसा घेऊन चाललोय, घराण्याची परंपरा घेऊन चाललोय, त्याला तुम्ही घराणेशाही म्हणत असाल तर मी घराणेशाही घेऊन पुढे चाललेलो आहे. मोदीजी बोला, तुम्ही काय बोलताय, काय काय वाईट काय घराणेशाहीमध्ये माझ्या? मग त्यांनी काल परवाकडे जे संसदेत एक राजकारणी भाषण केलं, पंतप्रधान म्हणून नाही भाजपचा नेता म्हणून भाषण केलं की बाकी सगळे जे येतात म्हणजे आता त्यांच्याकडे जे गद्दार गेलेले आहेत त्यांच्याबद्दल काही नाही, त्यांच्या घराण्याच्याबद्दल आमचे काही ना नाही आहे. कारण का, पहिलं मुख्यमंत्र्याला खाली खेचावं लागेल, इथल्या गद्दारी करून तिकडे बसवलंय त्याला, त्याच्या पोराला खाली उतरावं लागेल, ते सूक्ष्म आणि लघु तिकडे बसलेत त्यांना उतरावं लागेल, असे अनेक बसलेत त्यांना खाली उतरावं लागेल. नाही त्यांच्याबद्दल नाही, पण एक घराणं जेव्हा पक्ष चालवतं तेव्हा म्हणे आमचा आक्षेप आहे. मग जर तुमचा एक घराणं पक्ष चालवतो म्हणून आक्षेप असेल तर आमचा सुद्धा तुमच्या एकाधिकारशाहीला विरोध आहे आणि आम्ही तुमची एकाधिकारशाही सुद्धा मोडून टाकू, ही सुद्धा आम्ही सगळेजण शपथ घेऊन रणांगणात उतरलेली माणसं. घराणेशाहीमध्ये तरी लोकांवरती असतं की तुम्ही निवडा किंवा फेकून द्या, पण एक आणि एकच मीच एकटा, बाकी कोणी नाही. रामाच्या पूजेला सुद्धा मीच दिसलं पाहिजे, संसदेच्या उद्घाटनात सुद्धा मीच दिसलं पाहिजे, रस्त्याच्या उद्घाटनाला सुद्धा मीच दिसलं पाहिजे. ही जी काही एकाधिकारशाही आहे ना, ही एकाधिकारशाही ही घराणेशाहीपेक्षा जास्त घातक आहे, ही जास्त घातक आहे. आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत. आज हा काही सोहळा तुम्ही करताय, शिबिर आहे, चांगलं आहे, पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत, निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत. अनेक अनेक निवडणुका या स्थानीय लोकाधिकारच्या टीमवर्कने आपण जिंकलेल्या आहोत, टीमवर्कमुळे जिंकलेल्या, तेच टीमवर्क मला आज मला पाहिजे. नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत, पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं, निष्ठावान माणसं ही माझ्यासोबत आहेत, ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे. तुम्ही जिथे जिथे असाल, ऑफिसमध्ये असाल, कुठल्या कॉलनीत राहत असाल, गावामध्ये राहत असाल, जरा तुम्ही वाचता, विचार करता, बोलता,
या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या की काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे. नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं, जय श्रीराम, आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत. खरा आनंद आहे, मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे, आम्हाला कुठे असूया नाहीये. पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवतायत ना, ते पहिलं थांबवा. म्हणून मी अनेक ठिकाणी बोललेलं आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय. म्हणजे मी रायगडमध्ये गेलो, कोकणात गेलो, मराठवाड्यात गेलो, आता उद्या परत मराठवाड्यात जातोय. मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत, घरी येऊन भेटतायत. आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो, अरे तुम्हाला कळत नाही, लक्षात नाही का आलं, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे, कडवट हिंदुत्ववादी आहे, तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे. आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी, तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे. तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुमच्यावरती आहे, तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे. आम्ही हिंदू आहोत, पण हे असे हिंदू आहोत, देशप्रेमी हिंदू आहोत. उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे नाही चाललेलो. तो ध्वज घेण्यामागे काहीतरी आमचा एक विचार आहे. आम्ही मूर्खपणाने तो ध्वज घेतलेला नाहीये, विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे. आणि त्या ध्वजामध्ये हिंदुत्वामध्ये छेद करणारे भाजपवाले, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले. म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होतं की माणसाने धर्म घडवलेला आहे, धर्माने माणूस नाही घडवला, माणसाने धर्म घडवला आहे. आणि माझंही तेच पण नाही की माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका. धर्म धर्म करून जो जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका. जे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही पाप करता आहात ते पाप आहे, त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही. हे असे जे काही विषय आहेत हे मला अपेक्षा तुमच्याकडनं हे आपल्या लोकांना सांगितले गेले पाहिजेत, खास करून शहरामध्ये तर सांगितले गेलेच पाहिजेत. जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नादानानी पार्कमध्ये जाऊन भेटा, लोकांना भेटा, बसा, बोला त्यांच्याशी. इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळं असतील, काही वाचनालय असतील, जाऊन बसा, बोला. त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका, त्या बातम्यांचा अर्थ त्यांनी नीट समजावून सांगा की नेमकं काय आहे, हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे. म्हणजे मी अनेक सभांमधनं, प्रत्येक सभांमधनं, अगदी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो, आवाहन, आव्हान नाही आवाहन. तुम्ही विचार करा, मला आरएसएस बद्दल एक वेगळा आदर नक्कीच आहे, कारण 100 वर्ष होतील आता 25 साली त्यांना. अनेक कुटुंब, अनेक परिवार त्यांनी कुटुंबावरती अक्षरशः निखारे ठेवून, कुटुंबापासून संबंध तोडून जिथे जिथे त्यांना काम सोपवलं गेलं, मग त्रिपुरात असेल, मेघालयात असेल, पंजाबमध्ये असेल, जाऊन वेळ प्रसंगी मार खाऊन, शिव्या खाऊन आरएसएसचं आणि भाजपचं काम केलेलं आहे. मग त्यांना मी विचारतोय की तुम्ही जे काय केलं, आता जे काय तुमच्या पदरात फळ पडलंय, याजसाठी केला होता आत्ता, हे तुम्हाला असं वाटतंय का की आता हे जे उपरे बाजार बुणगे आमच्या डोक्यावरती बसवलेत, आम्हाला सतरंजा उचलायला लावतायत आणि बाजार बुणगे आमच्या डोक्यावरती बसवतायत, याजसाठी केला होता आत्ता, हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे? आणि जर मान्य नसेल तर मी नाशिकला कुसुमाग्रजांची एक कविता जी सांगितली होती सामान्य माणसाची, त्याच्या पुढचं एक कडवं आहे, त्याच्या पुढचं कडवं आहे की धर्माचा ध्वज, नीट लक्षात घ्या, धर्माचा ध्वज हा ज्या वेळेला अडाण्याच्या हाती जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात, ते रक्त असतं त्या धर्माचंच. आज धर्माचा ध्वज अदानी वेगळा पण अडाण्यांच्या हातामध्ये गेलेला आहे, अडाण्यांच्या हातामध्ये. आणि जो काय खून खराबा चाललेला आहे, याला संपव, त्याला संपव, याला उडव, त्याला उडव, हे जे आहे हे आमच्याच धर्माचं रक्त त्या अडाण्यांच्या हातामध्ये आमच्या धर्माचा ध्वज गेल्यामुळे त्या ध्वजावर जे रक्त ठिबकत आहे ते आमच्या धर्माचंच रक्त ठिबकत आहे, आणि ते गुन्हेगार हे आहेत. आणि या धर्माचा ध्वज जर का आपल्याला वाचवायचा असेल, धर्म जर का वाचवायचा असेल, भारत जर का वाचवायचा असेल, भारत माताजीला म्हणतो ती जर का वाचवायची असेल, तर मात्र आपल्याला
जिद्दीने उभं राहावं लागेल, त्वेषाने उभं राहावं लागेल. जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावरती चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल, तर आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू शकतो. नाहीतर जसे भेकड गेलेले आहेत तसे जे अजूनही भेकड माझ्या शिवसेनेत असतील त्या भेकडांनो तुम्ही मिंदेकडे सरळ जा, तुमची आम्हाला आवश्यकता नाही, अजिबात नाही. भेकड असतील भाकड असतील त्यांनी जरूर जावं, पण मुठभर जरी असले तरी मर्द आणि निष्ठावंत मावळे हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भगव्याला साथ देत आले. आणि त्यांच्या जोरावरती आग्र्यावरनं सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, ते मुठभर मावळ्यांच्या ताकदीवरती. भाडोत्री ढिगभर मावळ्यांचे नाही, मावळ्या हा तरी भाडोत्री असूच शकत नाही. आणि तसे तुम्ही सगळे स्थानीय लोकाधिकारचे निष्ठावंत जिवंत आणि सळसळते हे मावळे आहात. आणि मला खात्री आहे की लोकाधिकारने एखादं काम मनावर घेतलं का ते पूर्ण यशस्वी केल्याशिवाय ते थांबत नाही, आणि तसं ते तुम्ही कराल अशी आशा बाळगतो, खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.